ब्रिजच्या वर आहे मी सध्या, काम चालू आहे आणि लईच खोल आहे हे पूल. बघा खाली शेती. मित्रांनो नमस्कार, राम राम. तर हा आहे नगर बीड परळी रेल्वे मार्गावरला सगळ्यात मोठा ब्रिज, सगळ्यात मोठा पूल. तर हा ब्रिज आहे राक्षस भुवनपाशी, बीडपासून 48 किलोमीटर अंतरावर आहे हा पूल. तर हा पूल आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचा आहे. तर व्हिडिओच्या सुरुवातीला एक विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हा बघा हा जो ब्रिज आहे, हा ब्रिज नगर बीड परळी या रेल्वे मार्गावरला सगळ्यात मोठा ब्रिज आहे. बघा त्याच्यावर एक क्रेन आहे, तर किती लहान दिसायला लागली ती क्रेन. सगळ्यात उंच ब्रिज या मार्गावरला आणि इथं लोकांची शेती आहे आजूबाजूला. त्या ब्रिजच्या मी एकदम आता खाली उभा आहे. हे बघा वर ब्रिज, एकदम खाली उभा आहे ह्या ब्रिजच्या मी. आणि हे जे एक पोल आहे ह्या ब्रिजचा, ह्याची जी रुंदी आहे ना, तर ती कमीत कमी 15 ते 20 फूट रुंदी आहे. आता बघा मी इथं जवळ जातो, बघा किती मोठा आहे. लांबून वाटतं आपल्याला बारीक ते, पण ब्रिजची लांबी उंची जास्त असल्यामुळं आपल्याला हे लांबून कमी वाटतं. पण हे ह्याचा जे घेर आहे गोल आणि जी रुंदी आहे ते 20 फुटाच्या जवळ, 15 फूट असणार आहे. बराच भव्य आणि मजबूत पूल केलेला आहे, काम चालू आहे अजून वर. आपल्याला वर जाऊन पण बघायचं आहे, पलीकडून रस्ता आहे वर जायला. तिकडून बाजूला लोकांची शेती, मस्त वातावरण आहे, रम्य. त्याच्यापेक्षा पलीकडं डोंगरात भारी वाटतं आहे. आत्ता तिथून मधून मी आलो, रायमो खोखरमोचं शूट केल्यानंतर इकडं पुढं आलो मी. तर तिथं जे डोंगर लागतात तिथं एकदम भारी वाटतं आहे. इथं आपली गाडी उभा आहे. ब्रिजच्या वर पुलाच्या वर वेल्डिंगचं काम चालू आहे. त्या क्रेनच्या सहाय्याने तिथं गज बसवायला लागलेत आणि वेल्डिंग करायलेत. पुलाच्या वरच्या साईडला आलो होतो आपण आत्ता, आणि इथून पूल सुरू होतो आहे. आणि इथं आता पुलाच्या वर सिमेंट पडलेलं आहे. पहिलं वेल्डिंग म्हणजे गिलावा सगळा कंप्लीट झालेला आहे. गज हे लावून सगळं ओके झालेलं आहे. तिकडून समोरून पूल सुरू होतो आहे आणि पुलाच्या वर गिलावा वगैरे सगळं पडलेलं आहे. आणि हे साईडचे हे जे पोल आहेत हे लावण्याचं काम चालू आहे सध्या. ते पलीकडं क्रेन आहे, वेल्डिंगचं काम चालू आहे. हे बघा किती खोल आहे, हे रस्ता खाली जातो आहे. मार बापरे, इथून तर खतरा आहे एकदम, काहीच नाही इथं साईडला सध्या आधार. मित्रांनो, ते मागं जी क्रेन आहे त्या क्रेनमध्ये ह्या पुलाचे जे गुत्ते आहे, जे गुत्तेदार आहेत, तिथे बसलेत क्रेनमध्ये. तर त्यांना बोललो मी आता थोडं, तर 1 मार्चपर्यंत हे पुलाचं काम कम्प्लीट करायचं असं म्हणतात ते. 1 मार्च, आता जानेवारी चालू आहे, जानेवारी फेब्रुवारी मार्च म्हणजे 1.5-2 महिने अजून बाकी. हे सगळे खडी पाडणार, पटरी पाडणार आणि मग काम 1 मार्चपर्यंत पूर्ण होणार. तर ते गुत्तेदारांना बोललो मी आता. तर हे असं सगळं काम चालू आहे ह्या पुलाचं. काय बोला माहित आहे फक्त पुढच्या मी ना मी सांगतो तसं इकडे येड्या तर सुरू करायला एक मिनिटात सांगतो त्यांनाच बोलायला.
तर या पुलाच्या कामाचं जी गुत्त आहे ज्या कंपनीकडे, तर त्या कंपनीचे सर आहेत आपल्यासोबत, तर त्यांना आपण एक प्रश्न विचारू की हे कधी किती तारखेपर्यंत कोणत्या महिन्यापर्यंत कम्प्लीट होणार आहे. तर हे माग सर आहेत. सर हे कधी कम्प्लीट होणार आहे? 1 मार्च पर्यंत कम्प्लीट होईल सर. 1 मार्च पर्यंत कम्प्लीट होण्याची शक्यता आहे. ठीक आहे, ओके, थँक्यू सर. ओके ओके. तर असं हे काम चालू आहे मित्रांनो ह्या सगळ्यात मोठ्या ब्रिजचं. आता या व्हिडिओला मी इथंच स्टॉप करतो. याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे अंमळनेरचं रेल्वे स्टेशन, त्याचं काम कम्प्लीट झालेलं आहे. तर अंमळनेर बघायचं आपल्याला येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत तुम्ही चॅनलला कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.